तुम्ही जर नवीन असाल तर माझं नाव आहे आनंद पवार आणि तुम्ही बघत आहात एमपीएससी महापरीक्षा गुरु यूट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बाजूला दिलेला बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। मित्रांनो, आगामी काळात आरोग्य विभागाची जी मेगा भरती होणार आहे त्या संदर्भातील बरेच प्रश्न मला विचारण्यात आले, तर त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत। नेमकी ती भरती प्रक्रिया कशी असू शकते, त्याची मेरिट लिस्ट वगैरे कशी लागणार आहे, एक्झाम होईल का, परमनंट भरती आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट भरती आहे। त्यानंतर आपण जे मागे आरोग्य विभाग मध्ये जी भरती निघालेली होती जवळपास 4,500 ते 5,000 जागेसाठी, त्याचे अर्ज सुद्धा आपण केलेले होते, तर त्या अर्जांचा विचार होणार आहे का, कोणत्या अर्जांचा त्यामध्ये विचार होणार आहे, अशी बरीच माहिती किंवा बरेच क्वेश्चन विद्यार्थ्यांनी मला विचारले। तर त्यासाठीच मी या व्हिडिओवर मध्ये की आगामी काळात जी मेगा भरती होणार आहे त्या संदर्भातील जे विद्यार्थ्यांचे डाऊट आहे ते आपण या व्हिडिओ मधून क्लिअर करणार आहोत। मित्रांनो, तर आरोग्य विभागामध्ये जी 25,000 पदांची मेगा भरती होणार आहे त्यामध्ये नेमकी भरती कशी होणार, भरती कधी होणार, त्यानंतर जुन्या अर्जांचा विचार होणार का, भरती परमनंट असेल की कॉन्ट्रॅक्ट असेल, त्यानंतर कोणती पदे भरण्यात येणार, याचा संपूर्ण विचार आपण या व्हिडिओ मध्ये करणार आहोत। तर मित्रांनो, ज्या लोकांना माहित नसेल त्यांना परत एकदा सांगतो की आरोग्य विभागामध्ये आगामी काळात 25,000 पदांची मेगा भरती होणार आहे। तर राजेश टोपे यांची जी मंत्र्यांसोबत किंवा कॅबिनेट मंत्र्यांसोबत जी बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा होते, तर आपले जे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशी मागणी केली होती त्या बैठकीमध्ये की जे सध्या राज्य सरकारी कर्मचारी किंवा आरोग्य विभागामध्ये जे कर्मचारी आहे त्याची कमतरताही भासत आहे, तर आरोग्य विभागामध्ये तब्बल 25,000 पदे मित्रांनो रिक्त आहेत। तर त्यांनी अशी मागणी केली की जे सर्व पदे ते आम्हाला त्वरित भरण्याची त्यांनी तशी विनंती केली किंवा तशी तुम्ही आम्हाला मुभा द्या की आम्ही जी पदे आरोग्य विभागातली ती त्वरित भरू शकू। तर कॅबिनेट मंत्र्यांची बैठकीमध्ये मुख्यमंत्री असो किंवा बाकी मंत्री असो त्यांनी त्याला मंजुरी दिली की तुम्ही जे सर्व पदे रिक्त आहेत ती तुम्ही त्वरित भरू शकता। तर त्यानुसारच राजेश टोपे यांची जी पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं की क्लास 1 टू क्लास 4 म्हणजे क्लास 4 मधील तुमचे कक्ष परिचर वॉर्ड बॉयचे पदे असो, त्यानंतर सफाई कामगारचे पदे असो आणि जे विविध पदे क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंतचे, तर क्लास 1 मध्ये तुमचे डॉक्टर आले, त्यानंतर BMS, BHMS, MBBS, त्यानंतर सर्जन वगैरे क्लास 1 क्लास 2 मध्ये येतात, त्यानंतर तुमचे एक्सरे टेक्निशियन किंवा लॅब टेक्निशियन हे सुद्धा क्लास 2 चे पद आहेत, त्यानंतर क्लास 3 मध्ये तुमचे नर्सेस आहे, त्यानंतर तुमचं आरोग्य सेवकाचं पद आहे, अशी बरीच पदे म्हणजे क्लास 1 टू क्लास 4 पर्यंत ही सर्व पदे ते भरणार आहेत। तर या 25,000 मध्ये त्या सर्व पदांचा समावेश आहे। तर त्यांनी सांगितलं की एक पण पद आम्ही सोडणार नाही, क्लास 1 टू क्लास 4 ही सर्व पदे आम्ही भरणार आहोत। तरी 25,000 पदांची मेगा भरती लवकरच होणार आहे। तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मागे जे अर्ज केले होते फडणवीस सरकारच्या काळात जे महापोर्टल मार्फत आरोग्य विभागामध्ये अर्ज भरण्यात आलेले होते तर त्याचा विचार सुद्धा आम्ही करू असं त्यांनी सांगितलंय। तर त्यांनी त्यांचे सचिव जे त्यांना तसे आदेश दिलेले की लवकरात लवकर आपल्याला मेगा भरती करायची आहे, तर नेमकं ती कशी करता येईल, त्यासाठी कोणती प्रोसेस ही तुम्हाला सोपी जाईल किंवा त्यामधून आपल्याला कॅन्डिडेट सिलेक्ट करता येईल याचा तुम्ही विचार करा किंवा तसा आराखडा तयार करा, रिक्त जागा किती त्याचा सुद्धा आराखडा तयार करा, त्यानुसार आपण भरती प्रक्रिया राहू। तर ते जे बोलले की मागील जी जुन्या अर्जांचा विचार होणार आहे तर नेमका तो कसा करण्यात येईल, तर आरोग्य विभागामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण जवळपास 4,500 ते 5,000 पदांसाठी आपण अर्ज केला होता, त्यामध्ये तुमचं आरोग्य सेवकाचं पद हे 12वी बेसिसवर होतं, त्यानंतर लॅब टेक्निशियन, लॅबोरेटरी असिस्टंट असे वेगवेगळे पदे विविध पदे त्यामध्ये होती। तर त्या जुन्या अर्जांचा जर विचार केला तर फक्त आरोग्य विभागामध्ये आपण जेवढे अर्ज केले होते तेवढ्याच अर्जांचा विचार होणार आहे। तर ज्या लोकांनी त्यामध्ये अर्ज केलेले असतील फक्त तेवढ्यांना संधी मिळणार आहे। तर ही भरती नेमकी कशी होणार आहे, तर मित्रांनो सध्या जर आपण बघितलं तर सध्या लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे एक्झाम होण्याचे चान्सेस फार कमी आहे या भरतीसाठी, त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर जी पदे ते भरणार आहे क्लास 1 टू क्लास 4 मध्ये जी पदे ते भरणार आहे मित्रांनो, तर त्यासाठी एक्झाम होण्याचे चान्सेस फार कमी आहे। तर मग ही भरती नेमकी कशी होईल, कारण भरती तर त्यांना घेणं आहे, आपल्याला माहिती आहे कोविडचं संकट सध्या राज्यावर येणार, रोज 1,000 रुग्ण वाढत आहे, त्यामुळे कर्मचारी तर त्यांना लागणारच आहे। परत एक गोष्ट क्लिअर करतो, तुम्ही म्हणसाल की भरती कस काय होईल, कारण सध्या जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही बघितलं वेगवेगळ्या विभागामध्ये जवळपास 25,000 ते 30,000 जागा या भरण्यात आलेल्या आहेत, 4,000 ते 5,000 या प्रत्येक विभागामध्ये आलेली होती, तर मग कंत्राटी बेसिसवर ती भरती झाली तर परत भरती होईल का, तर परत भरती होणारच आहे मित्रांनो। 1,00,000 जरी कर्मचारी तुम्ही सध्या राज्य सरकारला दिले आरोग्य विभागामध्ये तरी ते त्यांना कमीच पडणार आहे, त्यामुळे भरती तरी होणारच आहे आणि कॅबिनेट जे आपलं मंडळ आहे किंवा जे मंत्रालय त्यांनी त्याला मंजुरी दिलेली मित्रांनो, त्यामुळे भरती तरी होणारच आहे। मग क्लास 1 क्लास 4 जागा आहेत तर या नेमक्या कशा भरण्यात येईल, मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर BMC मध्ये जी कक्ष परिचर्या पदाची सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्याच्या तब्बल 114 जागा आहे, तर त्यांनी आणि परमनंट ही भरती आहे,
तर त्यांनी काय केलं, ही जी परमनंट भरती यासाठी कुठलीही एक्झाम त्यांनी घेतलेली नाही मित्रांनो, कारण ही जागा आहे क्लास फोरची, तर क्लास फोरची जागा आहे, तर त्यांनी यासाठी 10वीचे पर्सेंटेज वर डायरेक्ट सिलेक्शन यादीतील लावणार आहे. तर आपले जे जागा असणार आहे आरोग्य विभागामध्ये, त्यामध्ये ज्या क्लास फोरच्या जागा असतील त्यामध्ये 10वीच्या पर्सेंटेज वर डायरेक्ट तुमची लिस्ट लागू शकते. त्यानंतर क्लास थ्रीच्या ज्या जागा असतील त्यामध्ये तुमचं आरोग्य सेवक असो किंवा तुमची परिचारिका किंवा नर्सच्या क्लास थ्रीच्या जागा असो, त्यासाठी तुमची 12वीच्या पर्सेंटेज वर डायरेक्ट यादी लागू शकते. त्यानंतर तुमच्या ज्या क्लास टूच्या आणि क्लास वनच्या जागा आहेत, तर क्लास वन साठी सुद्धा डिग्री किंवा पीजीच्या तुमचे जे पर्सेंटेज असतील त्यानुसार डायरेक्ट यादी लागेल. क्लास टूची सुद्धा डिग्री किंवा पीजी जे असेल तुमचं त्यानुसार डायरेक्ट पर्सेंटेज वर यादी लागू शकते. तर अशी मित्रांनो ही भरती होऊ शकते. तर भरती कशी होणार हा प्रश्न आपण आता डिस्कस केला, तर भरती नेमकी कशी होऊ शकते. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं क्लास वन टू क्लास फोर पर्यंत ते जागा भरणार आहेत, तर एक्झाम तर ते काही घेऊ शकत नाही, म्हणून त्यांना भरती तर करायचीच आहे. मग दुसरी प्रोसेस काय आहे किंवा त्यांच्याकडे दुसरा अवेलेबल ऑप्शन कोणता आहे, तर डायरेक्ट पर्सेंटेज वर यादी लावायची, जी की वेगवेगळे विभाग हे सध्या करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जेवढेही भरत्या होते ते डायरेक्ट पर्सेंटेज वरच याद्या लागत आहे. मग क्लास फोर ची जर बघितली तुम्ही तर 10वीच्या पर्सेंटेज वर, क्लास थ्री ची जर बघितली तर 12वीच्या पर्सेंटेज वर भरल्या जाईल, आणि क्लास वन क्लास टू च्या डिग्री किंवा पीजीच्या पर्सेंटेज वर जागा भरल्या जाऊ शकतात. तर मग मित्रांनो यामध्ये एक ऑप्शन त्यांच्याकडे असं आहे की तुमचं डिग्रीचं पर्सेंटेज असो, 10वीचं पर्सेंटेज असो किंवा 12वीचं पर्सेंटेज असो, प्लस मुलाखत सुद्धा ते घेऊ शकतात. तर या बेसिस वर सुद्धा ते भरती करू शकतात, म्हणजे या पर्सेंटेजला ते देतील जवळपास 60 गुण आणि मुलाखतीला ठेवतील 40 गुण. तर त्यांच्यानुसार जसे गुण ठेवायचे तसे ठेवू शकतात आणि 100 गुणांपैकी तुमची यादी ते लावू शकतात. तर हा सुद्धा दुसरा ऑप्शन अवेलेबल त्यांच्याकडे आहे. मित्रांनो तुमचं नेमकं मत काय की अशा पद्धतीने हे भरती व्हावी किंवा त्यासाठी एक्झाम घेतली जावी, तर तुमचं मत सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. परंतु माझ्या अनुभवाने जर तुम्ही मला विचारलं तर एक्झामचे चान्सेस फार कमी, कारण 3-4 महिने तरी जे मोठे मोठे शहर आहे आपले त्यामधली परिस्थिती सुधारणार नाही मित्रांनो, तसा अंदाज दिसत आहे. रोज 1000 पेशंट वाढते, त्यामुळे त्यांच्याकडे अवेलेबल ऑप्शन जो आहे तो हाच आहे की डायरेक्ट पर्सेंटेज वर ते तुमची याद्या लावू शकतात. तर परत एकदा क्लिअर करतो, क्लास फोरच्या ज्या वॅकन्सीज असतील त्या 10वीच्या पर्सेंटेज वर भरल्या जाऊ शकतात, क्लास थ्रीच्या 12वीच्या पर्सेंटेज वर, त्यानंतर तुमच्या क्लास वन क्लास टू चे त्यासाठी डिग्री आणि पीजीच्या पर्सेंटेज भरले जाऊ शकतात. यामध्ये जर तुम्ही पीजी केलेलं असेल तर परत त्यासाठी काही गुण ते ठेवू शकतात, त्यानुसार तुमच्या याद्या लागू शकतात. त्यामध्ये मुलाखत सुद्धा ते ऍड करू शकतात, म्हणजे तुमचे पर्सेंटेज आणि त्यानंतर मुलाखत यानुसार सुद्धा तुमच्या याद्या लागू शकतात. तर असे तुमची निवड प्रक्रिया असू शकते, एक्झाम होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. त्यानंतर भरती कधी होणार मित्रांनो, तर मी अगोदर सुद्धा सांगितलं की जे सचिव आहे त्यांना त्याची त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर तुम्ही आराखडा तयार करा की भरती प्रक्रिया कशी घ्यायची, कोणत्या विभागाने किती जागा रिक्त आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये या प्रोसेसला सुरुवात होऊ शकते, कारण लवकरात लवकर त्यांना जागा या भरायच्या आहेत. त्यानंतर जुन्या अर्जांचा विचार होईल का, तर आपण यावर अगोदरच चर्चा केली की आरोग्य विभागामध्ये आपण जी पदे भरलेली होती, आरोग्य सेवक असो, त्यानंतर तुमचे नर्सेस वगैरे जे असो किंवा लॅबोरेटरी असिस्टंट असो, लॅब टेक्निशियन असो, विविध पदे भरली होती, तर त्या अर्जांचा विचार होऊ शकतो. त्यामधून तुमचे अर्ज डायरेक्ट उचलून तुमच्या पर्सेंटेज नुसार ते यादी लावू शकतात. तर फक्त तेवढ्याच जुन्या अर्जांचा विचार होईल, बाकी तुमचे जिल्हा परिषद वगैरे जे तुम्ही अर्ज भरलेले त्यामधल्या कोणत्याही पदाचा किंवा तेथे भरलेल्या अर्जाचा विचार होणार नाही. फक्त आरोग्य सेवकाचा पद असेल तर त्याचा विचार तेथे होऊ शकतो. त्यानंतर जो प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल का परमनंट असेल. तर मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जर त्यांना भरती घ्यायची असती तर त्यांना कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी विचारलंच नसतं की आम्ही भरती घेऊ का. त्यामुळे ही जी भरती असणार आहे मित्रांनो आरोग्य विभागाची 25 पदांची ही परमनंटच भरती असणार आहे. आणि राज्य शासनाने जो जीआर काढलेला होता की चालू आर्थिक वर्षामध्ये नवीन भरती घेतल्या जाणार नाही, म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत कुठलीही नवीन भरती किंवा जाहिरात तुम्ही काढू शकत नाही. परंतु त्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर आरोग्य विभागामध्ये भरती प्रक्रिया तुम्ही घेऊ शकता असा स्पष्ट उल्लेख तिथे आहे मित्रांनो. तर आरोग्य विभागाचीच ही भरती निघणार आहे मित्रांनो, आणि यामध्ये तुम्हाला जॉईनिंग सुद्धा चालू आर्थिक वर्षात मिळू शकतं, कारण हे एक्सेप्शन आहे. यामध्ये तुम्ही भरती घेऊ शकता असं राज्य सरकारने स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी भरती असणार आहे मित्रांनो ही परमनंट असणार आहे. आणि त्यानंतर जो प्रश्न विचारण्यात आलेला होता की नेमकी पदे कोणती भरणार आहे यामध्ये, तर आपण आताच त्यावर चर्चा केली. क्लास फोरचे तुमचे पद असो, त्यामध्ये कक्ष परिचर असो, वॉर्ड बॉय असो, त्यानंतर सफाई कामगार असो आणि सपोर्ट स्टाफ वगैरे जे असतील ते तुमचे पदे भरण्यात येणार आहे. क्लास थ्री मध्ये आपण आताच बोललो आरोग्य सेवक असो, त्यानंतर तुमचं परिचारिका असो, परिचर असो, त्यानंतर नर्सेस वगैरे असो, हे क्लास थ्रीचे पद. त्यानंतर क्लास वन मध्ये वेगवेगळे डॉक्टर, त्यानंतर क्लास टू मध्ये लॅब टेक्निशियन, लॅबोरेटरी असिस्टंट वगैरे जे पद असतात
टेक्निशियनचे जे पद असतात जे की इम्पॉर्टंट पद आहेत तर ते सुद्धा क्लास टू मध्ये भरले जाऊ शकतात. तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केला परत परत की जी भरती होणार आहे नेमकी ती कशी होऊ शकते किंवा त्याची प्रोसेस कशी असणार आहे, ती कधी असणार आहे. तर याबाबत आपण मित्रांनो चर्चा केली. अजूनही काही तुमच्या अडचणी असतील या भरतीबाबत तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की तुम्ही टाकू शकता, त्याचा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. आणि याबाबत जसा नवीन अपडेट आलं की नवीन माहिती माझ्यापर्यंत अवेलेबल झाली तर मी व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन येईल. तर होप सो या व्हिडिओमधून तुमच्या संपूर्ण जी या व्हिडिओबाबत जी तुमच्या मनामध्ये शंका असतील त्या नक्की दूर झालेल्या असतील मित्रांनो. तरी 25,000 पदांची पहिल्या भरती होणार आहे मित्रांनो. राजेश टोपेंनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की क्लास 1 to 4 यामधलं आम्ही एक पण पद जेवढे आरोग्य विभागामध्ये रिक्त आहे हे सोडणार नाही, तर सर्व पदे ते भरणार आहेत मित्रांनो. मित्रांनो सध्या लॉकडाऊन 3 चालू आहे 18 मे पर्यंत, तर लॉकडाऊन 4 सुद्धा येणार मित्रांनो. तर घरीच राहा. अजूनही काही तुमच्या शंका असतील की एमपीएससीच्या परीक्षा होईल किंवा नाही, नेमकं त्याबाबत भवितव्य काय असणार आहे, किंवा तुम्ही डिसमूड वगैरे झाला असाल, किंवा तुमच्या अजूनही काही अडचणी वगैरे असतील त्यावर तुम्हाला व्हिडिओ जर हवा असेल मित्रांनो तर नक्की सांगा, मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. तर या व्हिडिओमधून तुमच्या या शंका दूर झालेच असतील मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.